आज कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी क्रमांक 2 आणि 3 ला जेल कस्टडी पोलीस कस्टडी दिलेली आहे 16 तारखेपर्यंत आणि आरोपी सदावर्तेला जेल कस्टडी दिलेला आहे आणि त्याचा ताबा तिथून सातारा पोलीस आता आर्थर रोड जेलमधून घेऊन साताऱ्याला नेतील. सातारा पोलिसांच्या ताब्यामध्ये सदावर्तेना दिलंय का? दिलं हो. हा म्हणजे जेलमधला ताबा घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे आता सातारा पोलिसांच्या ताब्यात जाणार ते आजपासून तिथे जाणार. तुम्ही पैशांविषयीची युक्ती पैशांविषयीचा त्याविषयी आता मला ऑर्डर काय ते कळलेली ऐकायला येत नव्हती त्यामुळे ज्यावेळेला ऑर्डरची कॉपी हातात येईल तेव्हा मी आपल्याशी बोलेन. पोलिसांना किती दिवसाची पोलीस कस्टडी दिली? ते पोलीस कस्टडी त्यांना ते कोर्ट देईल तिथलं मॅजिस्ट्रेट कोर्ट देईल. आता ताबा दिलेला आहे आता ते त्यांना तिथे प्रोड्यूस करतील. हो त्यांना साताऱ्याला नेऊन प्रोड्यूस केल्यावर ते कस्टडी ठरवतील. जयश्री पाटील यांना सह आरोपी केलं आहे त्याविषयी कृपया सांगा. जयश्री पाटील यांना सह आरोपी केलेला आहे. हो त्यांचा याच्यात सहभाग दिसतोय. हा जो कट केला किंवा मोर्चा देण्यासाठी जे त्यांना आरोपींना जे प्रवृत्त केलं जे प्रोत्साहन दिलं ते जयश्री पाटील यांनी दिलं असं आहे. शोध सुरू आहे त्यांचा. धन्यवाद सर. धन्यवाद.